नमस्कार, मी वैशाली घरत. आपण पाहत आहात लोकहिंद वृत्तवाहिनी. वीरभाई कोतवाल व वीर हिराजी गोमाजी पाटील यांना मुरबाड येथील सिद्धगड येथे ब्रिटिशांकडून वीरमरण आले. त्यानिमित्ताने शहापूरमध्ये आज 80वा स्मृती दिन साजरा करून हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यात आले. शहापूर नाभिक समाज व राष्ट्र ओबीसी महासंघ शहापूर निवासी कुणबी समाज मंडळ यांच्याकडून मशालज्योत प्रज्वलित करून आदरांजलीचा कार्यक्रम कैलासवासी विठ्ठलदादा खाडे चौक शहापूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रकाश भांगरत, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ अनिल निचिते, माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे, तालुका अध्यक्ष नाभिक समाज पंडित सतकर, समाजसेवक मधुकर उभाळे, समाजसेवक रमेश वनारसे, मुंबई म्युन्सिपल बँक संचालक हरिभक्त परायण, भानुदास भुईर महाराज, वाघ गुरुजी, मधुकर शिंदे, कुमार वेखंडे, सुभाष तोडकर, माजी तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भरत घणगाव, प्रशांत तोडकर, श्री विषय उपस्थित होते. वीरभाई कोतवाल यांच्या जीवनावर प्रेरणादायी भाषणे करण्यात आली. या श्री प्रकाश भांगरस सर, श्री रमेश वनारसे सर, श्री अनिल निचिते, श्री मधुकर उबाळे, श्री वाघ सर, श्री कुमार वेखंडे सर यांनी आठवणी जागवल्या. ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद वृत्तवाहिनी. अशा ताज्या घडामोडींसाठी व नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या लोकहिंद वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.